मुंबईतील धार्मिक संस्थांचे पाठबळ मिळवण्यासाठी भाजपची रणनीती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर, धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांसोबत साधणार संवाद। भारताचे परराष्ट्र मंत्री पाकिस्तानात येणार ही एक सुरुवात। पंतप्रधान मोदी स्वतः पाकिस्तानात आले असते तर अधिक चांगलं झालं असतं। भारत पाकिस्तान संबंधांवर नवाज शरीफ यांचं विधान। शेख हसीनांच्या अडचणीत वाढ। शेख हसीना यांच्या विरोधात बांगलादेश कोर्टाकडून अटक वॉरंट जारी। बांगलादेशात बंड झाल्यापासून शेख हसीना भारतात। सोलापुरात लक्ष्मण ढोबळे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत। अभिजित ढोबळे मोहळसाठी शरद पवार गटाकडून लढण्यासाठी इच्छुक। सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग। भंडारा मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता। शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम। बरोडा मतदारसंघासाठी भाजप कार्यकर्ते संतप्त। रमेश राजूरकर यांच्या उमेदवारीची मागणी। बरोडा मतदारसंघात शिवसेनेला जाण्याची चर्चा। महामंडळाचे अध्यक्षपद देऊनही प्रशांत परिचारक पंढरपूर विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम। प्रशांत परिचारक यांच्या भूमिकेमुळे भाजप अडचणीत। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता। सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड 10 नोव्हेंबरला होणार निवृत्त। किसान सभेची पायी दिंडी बीडमध्ये पोहोचली। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचं आंदोलन। आमदार रवी राणांविरोधात स्थानिक भाजपा आक्रमक। महायुतीमधून राणांना उमेदवारी देण्यास प्रचंड विरोध। भाजप नेत्यांवर कारवाईची मागणी केल्यानं राणांवर रोष। सलमान खान नंतर गायिका नेहा कक्कर आणि तिच्या पतीला धमकी। बाबा बुड्डा दल संघटनेचे नेते निहंग मान यांच्याकडून धमकी। धाराशिवमध्ये उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच। भाजपच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराला विरोध तर विक्रम काळेंना उमेदवारी न देण्याची कार्यकर्त्यांची मागणी। चंद्रपुरातील सर्व 6 जागा काँग्रेस लढणार। मतदारसंघ मित्रपक्षाला द्यायचा की नाही असा निर्णय श्रेष्ठी घेणार। आमदार सुभाष धोटे यांचं विधान। महादेव जानकर बारामतीमध्ये उमेदवार देण्याची तयारी। जानकरांच्या पहिल्या यादीमध्ये 100 उमेदवारांची नावं असणार। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। धनंजय मुंडेंविरोधात फुलचंद कराडांनी थोपटले दंड। फुलचंद कराड पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक। शरद पवार फुलचंद कराडांना संधी देणार का याकडे लक्ष। सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सरकारचा निर्णय। मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये नाराजी नाट्य। प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारलं। बापू भेगडे मावळमधून उमेदवारीसाठी आग्रही। रत्नागिरी सिंधुदुर्गात काँग्रेसला एकही जागा नाही। एकही जागा मिळणार नसल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। ठाणे पालिकेच्या शाळेमध्ये पोषण आहारात निघाले मृतपाल। आहार घेतल्यानंतर 40 विद्यार्थ्यांना विषबाधा। पुण्यातील 7 टेकड्या पुणे पोलिसांच्या अंतर्गत नियंत्रित होणार। बोबदेव बलात्कार प्रकरणानंतर मोठा निर्णय। टेकड्यांवर सीसीटीव्ही आणि अलर्ट बटन लावणार। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।